संजय मंडलिकांच्या शाहू महाराजांवरील विधानाला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय मंडलिक कोल्हापूरचे खरे वारसदार आहेत का असा सवाल राऊत यांनी केलाय. कोल्हापूरच्या गादीचा अपमान सहन करणार नाही असंही राऊतांनी म्हटलं. संजय राऊत यांनी संजय मंडलिक यांना इशारा दिला. छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नाही, फक्त एक शब्द माझा चुकला. मला एवढंच म्हणायचं होतं, छत्रपती आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे थेट वारसदार नाही, ते दत्तक वारसदार आहेत. ते म्हणाले अजून इतिहास सुद्धा माहिती नाही असलेली मंडळी राजकारणामध्ये आहेत. खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही, आज सुद्धा त्यांच्यावर आदर आहे. फक्त मी एवढंच म्हणालो की ते थेट वारसदार नाही. थेट वारसदार कोण असतील तर तुम्ही आम्ही आहोत, शाहू विचाराची मंडळी आहोत, हा विचार माझा आहे. आणि हे बघताना तो विषय ठेवायला बाजूला आणि संजय मंडलिकांनी माफी मागितली. मी कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही, ते सिरी सिद्ध करावं, थेट आयोग करायचं ते सिद्ध करावं. आणि म्हणून जर थेट नसते आणि माझं म्हणणं काही चुकलं असेल तर मात्र मी माफी मागली. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतलेली आहे त्या आधीपासून ते सामाजिक कार्यामध्ये आहेत, कोल्हापूरच्या घडामोडीमध्ये काम करतायत. अशा वेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव, मंडलिक, त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही.